मध्ये कोकण संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर मित्रांनो, सिंधुदुर्गामध्ये आलो आहे आणि सिंधुदुर्गामध्ये मालवण या ठिकाणी आलो आहे. खरं तर मालवणमध्ये आल्यानंतर मालवणी फूड खाल्लं, मालवणी पदार्थ नाही चाकले तर कसं चालेल. म्हणून मित्रांनो, आज तुम्हाला घेऊन जाणार आहे मालवणी जेवण जेवायला. ॲक्च्युली मी जेवायला जाणार आहे, तुम्ही देखील आपल्यासोबत राहा. मालवण म्हटलं, सिंधुदुर्ग म्हटलं की मालवणी जेवणाची चव, एकच्या खाद्य संस्कृतीची चव म्हणतात ना. मी लास्ट टाईम आलेलो, वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये जेवलो अप्रतिम, पण मी ते शूट नाही करू शकलो. पण यावेळी मालवणमधलं कुठले चांगले हॉटेल्स आहेत हे देखील आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. मालवणमध्ये कुठलं काय जेवण मिळतं, थाळीचे रेट्स कसे आहेत, फिश थाळीचे रेट्स काय आहेत, हे सगळं आपण पाहणार आहोत या व्हिडिओद्वारे. मित्रांनो, चला, जोरदार भूक लागली आहे, निघूया, कुठलं तरी हॉटेल सर्च करूया आणि जेवायला जाऊया. चला, मित्रांनो, लास्ट वेळी जेव्हा मी आलेलो सिंधुदुर्गाला तेव्हा सागरिकामध्ये जेवण जेवलेलो. आज माझ्याबरोबर 3 मित्र अजून आहेत, आम्ही टोटल 4 जण मिळून सागरिका हॉटेलमध्ये जेवायला जाणार आहोत. इथल्या जेवणाची जे म्हणतात ना ऑथेंटिक मालवणी जेवण, इकडे जेवायला मला लास्ट जेव्हा वेळेला मी आलेलो त्यावेळी मला मिळालेलं. तर आता आपण जेवायला जाणार आहोत सागरिका हॉटेलमध्ये, जे जवळच आहे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या इकडे. जेव्हा तुम्ही सिंधुदुर्ग किल्ल्याला जाल तर जेट्टीच्या अगोदरच थोडंफार आतमध्ये पहिलं हे हॉटेल आहे, तर तिथे आपण जेवायला आलो. जेवणाच्या अगोदरच आम्हाला हे जे ओनर आहेत, नमस्कार साहेब, तुमचं नाव सांगा. अजित वराडकर. आता तुमचे मालवणी स्पेशल जे ऑथेंटिक जेवणासाठी प्रसिद्ध असं हॉटेल आहे सागरिका, तर त्याचे आम्हाला तुम्ही दाखवा काय हे किचनमध्ये काय काय पद्धत आहे तुमचे, कसे मसाले वापरता वगैरे. आता ॲक्च्युली ती जी शेगडी आहे ना, हा हा, ती आपल्या मालवणीसाठी आहे. अच्छा, स्पेशल मालवणी किंवा मालवणीसाठी आहे. सागरिका हॉटेलमध्ये या मॅडम ज्या आहेत त्या स्पेशल मालवणी जेवण बनवतात, दोघी बनवतात. या मॅडम, तुम्ही पण प्लीज प्लीज प्लीज. तर या ज्या दोन्ही मॅडम आहेत, मॅडम तुमचं नाव सांगा. दीक्षा कोरगावकर. तुमचं? मानसी लाड. बरं, हे जेवण जेव्हा बनवता तुम्ही तेव्हा काय काय मसाले वापरता, मालवणी जेवणातले मसाले काय आहेत. मी यावेळी पूर्वी यापूर्वी जेवलो आहे, खरंच उत्तम प्रकारचं मालवणी जे ऑथेंटिक म्हणतात ते जेवण इकडे जेवायला मिळतं, ते त्यामागचं तुमचा हात असतं. तर तुम्ही सांगा हे कसं काय बनवता आणि किती काय कशी पद्धत असते. बोला बोला, झालं ना बोला. किंवा मसाले कुठले वापरता? संडे मसाला. संडे मसाला वगैरे म्हणजे इकडेच बनतो तो? हा, आपल्याकडे. मालवणी जेवण बनवताना कसं वाटतं, तुम्ही घरी अशाच पद्धतीने जेवण बनवता की? धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. हे आपले साऊथ इंडियन म्हणजे डोसा उत्तप्पा वगैरे हे नाश्त्याचं काम सगळं हे बघतात. 6:30 ते 7:30 कारण नाही, तुमच्या इकडे सगळ्यात सकाळी मिसळ जरी खाल्ली, गावणे खाल्ले, डोसा खाल्ला तरी त्याची चव असतेच. म्हणून आम्ही एक विचारपूर्वक तुमच्या हॉटेलला व्हिजिट केले परत एकदा. तर छान पद्धतीने तुम्ही किचन देखील मेंटेन करता किंवा स्वच्छता आणि याच्याबाबत. तर किचन तुम्ही मित्रांनो पाहू शकत असाल, इकडे पूर्ण सगळा किचन एकदम नीटनेटक आहे, जो बऱ्याच हॉटेलमध्ये नसतो. म्हणजे हायजेनिक किंवा म्हणतात ना काय म्हणू शकतो आपण त्याला, स्वच्छता नसते, सुसज्ज आहे. आणि सगळं हे टोटल जे आहे आपला इथला संसार जो चालू हॉटेलचा हे सगळं श्रेय माझ्या या स्टाफ मेंबरना. बरोबर. तुम्ही मित्रांनो इकडे पाहू शकत असाल हे मसाले इकडे स्टोअर केले जातात. थोड्या वेळापूर्वी आम्ही किचनमध्ये गेलेलो, हॉटेल सागरिकाच्या किचनमध्ये गेलेलो. ॲक्च्युली तिकडे पाहायला मिळालं, खरं तर आपल्याच म्हणतात ना घरातल्या गृहिणी इकडे स्वयंपाक बनवायला आहेत आणि खूप छान वाटलं त्यांच्याशी थोडीफार
थोडंफार बोलणं झालं की कशा पद्धतीने जेवण वगैरे बनवतात. आणि आतमध्ये एक पाहायला मिळालं की मित्रांनो, इकडे जे मालवणी मसाले आहेत किंवा मसाले जे बनवले जातात ते यांच्याच हॉटेलमध्ये बनवले जातात. बरेच मसाले असे जे आहेत ते मालवणी डिशेसमध्ये वापरले जातात ते यांच्याच हॉटेलमध्ये बनवले जातात. सो आपलंच गेल्या वेळी आपण इकडे आलेलो आणि ते आपण व्हिडिओमध्ये रेकमेंड केलेलं, तसेच एक फॅमिली इकडे आली आहे त्यांची देखील थोड्याच वेळात आपण ही प्रतिक्रिया घेऊया. पण आता आम्ही ऑर्डर केली आहे एक तर बांगडा थाळी, सुरमई थाळी आणि कोळंबी थाळी, झिंगा आणि पापलेट थाळी, अशा चार थाळी वेगवेगळ्या प्रकारच्या मागवल्यात आणि त्याची चव कशी आहे हे सगळं तुम्हाला थोड्याच वेळात सांगतो. ॲक्च्युली हॉटेल सागरिकाला आम्ही रिव्ह्यू करतोय, किचनमध्ये देखील आपण एंट्री केली आहे. पाहूया थोड्याच वेळात आपल्याला सगळं माहीत पडेल. तोंडाला आतमध्ये किचनमध्ये गेलो ना असं सगळा स्मेल जो म्हणतात ना पदार्थांचा नाकामधून असं डोक्यात आणि अशी जे म्हणतात ना अगदी लाळ टपकायला लागले अप्रतिम. आणि वाट बघतोय आता थोड्याच वेळ जेवणी. मित्रांनो फायनली या जेवणातलं सगळं या ताटातलं सगळं जेवण आम्ही संपवलेलं आहे. त्यानंतर ही आलेली सोलकढी हो प्रति हा जे मित्रांनो बघताय आम्ही मग अशी सोलकढी पाहिलं परत एकदा सोलकढी मागे एक नंबर यार सोलकढी एक नंबर. तर मित्रांनो आता आपल्यासोबत आहेत या हॉटेलचे हॉटेल सागरिकाचे ओनर वराडकर साहेब. नमस्कार साहेब. नमस्कार. बरं, तुमच्या या हॉटेलविषयी जे तुम्ही जेवण असतं मालवणी जेवण जे ऑथेंटिक मालवणी जेवण इकडे आलेल्या पर्यटकांना जेवायला वाटता खाऊ घालता तर त्याच्या मागचं रहस्य काय, एवढं टेस्टी जेवण कसं काय होतं? ही गोष्ट म्हणजे तन मन धन सगळं आम्ही इथेच ओतलं आहे, जेणेकरून जी लोक बाहेरून येणार आपल्या मालवणचं तर म्हणजे साता समुद्रापलीकडे पण एक वेगळं नातं आहे, एक चर्चा आहे. ती सगळी चर्चा नुसती चर्चा राहू नये, नावारूपाला पण यावं. आपल्याकडे जे कस्टमर आहेत ते एकदम जेवण तृप्त व्हावेत आणि परत परत यावे आणि आमची आठवण काढावी, जेणेकरून आम्हाला त्यांचे आशीर्वाद पण मिळतात. हेच आमचं एक ध्येय. खरंच खूप चांगली उत्तम चव आहे जेवणाची आणि फ्रेश जेवण जेवायला मिळतं तुमच्याकडे. आणि खरंच तुमच्या या पुढील हॉटेल व्यवसायाकरता आमच्याकडून आमच्या टीमकडून शुभेच्छा. अच्छा, धन्यवाद. धन्यवाद.